संसद भवन परिसरात आंदोलनावर बंदी घालण्यात आली. लोकसभा सचिवालयाचे नवे आदेश देण्यात आले. बंदीवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. संसद भवन परिसरात आता खासदारांना आंदोलन, धरणे आंदोलन, धार्मिक कार्यक्रम करता येणार नाहीत असे आदेश लोकसभा सचिवालयाने काढले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी सचिवालयाने अशा प्रकारचा आदेश काढल्यानं आता यावरून वाद होण्याची चिन्ह आहेत. संसदेचं पावसाळी अधिवेशन 18 जुलै पासून सुरू होत आहे. लोकसभा सचिवालयाकडून 14 जुलै रोजी एक पत्र राज्यसभा आणि लोकसभेतील सर्व सदस्यांना पाठवण्यात आलंय. या बंदीवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया ती आपण पाहूया. संविधानाचा अभ्यास केला असेल तर आर्टिकल 19 प्रमाणे आपण आंदोलन शांततेच्या मार्गाने या देशामध्ये कुठेही करू शकतो. आणि जर पार्लमेंटचा सेक्रेटरीच ऑफिशियल नोटिफिकेशन काढणार असेल की पार्लमेंटच्या बिल्डिंगमध्ये तुम्ही कुठेच आंदोलन करू शकत नाही तर हा लोकशाहीचा अपमान आहे आणि मी त्याचा निंदा करते आणि हे अतिशय चुकीचा निर्णय घेतलेला आहे.